तर शरद पवार हे माढ्यामध्ये आता दाखल झालेले आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी शरद पवार आज जाहीर सभा घेणार आहेत. मोडणीम या ठिकाणी शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा जोरदार सामना या ठिकाणी रंगतोय. मोहिते पाटील कुटुंब हे भाजपवर नाराज आहे आणि याच नाराजीच्या माध्यमातून आता शरद पवार यांच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यामधून शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता, मात्र हा विरोध डावलूनही भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि त्यानंतर आता धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार माढ्यामध्ये दाखल झाले.